नमस्कार, खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये या ठिकाणी स्वागत आहे. आज माचीगड अनगडी या ठिकाणी श्री सुब्रमण्यम साहित्य अकादमीच्या माध्यमातून 27वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आज भरवण्यात येत आहे. आणि या साहित्य संमेलनामध्ये तिसऱ्या सत्रामध्ये एक हास्य विनोदी कलाकार सन्माननीय संभाजी यादव राधानगरी कोल्हापूर यांचा आज दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी कार्यक्रम होत असताना आज आमच्या खानापूर लाईव्ह प्रतिनिधीशी त्यांनी एक संपर्क साधला आणि या माध्यमातून त्यांची प्रखट मुलाखत या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. सर, आपण या हास्य कला आपल्या अपंगत्वावर देखील मात करत या ठिकाणी ही जी कला जपत आहात, या कला जपण्यामागचं प्रेरणा आणि तुम्हाला ही प्रेरणा कशा पद्धतीने आली या संदर्भात तुम्ही आपण काय सांगू शकता? मला लहानपणापासून सर काही आवाज वगैरे काढायची सवय होती आणि त्या माध्यमातून मी प्राथमिक शाळेच्या स्टेजवरती आलो. आपलं गॅदरिंग वगैरे असतात या अशा वेळी आणि त्यातून मग मला ही प्रेरणा मिळाली आणि आमचे कौलवगावचे एक प्राध्यापक विश्वास पाटील सर यांनी मला NSS कॅम्पच्या निमित्ताने एक दिवस असाच कार्यक्रम करण्यासाठी बोललो. त्यावेळी मी 5 ते 6 आवाज काढत होतो आणि ती प्रेरणा त्यांच्याकडून घेतली. त्यानंतर माझ्या सोबत आम्हाला जे मार्गदर्शक आमच्या इथे इंद्रजित देशमुख साहेब की शिवम आध्यात्मिक प्रतिष्ठान कराडचे, ते त्यांनी इतकं मोठं मौलाचं मार्गदर्शन केलं की त्यांनी सांगितलं की ह्या माध्यमातून तुम्ही हे कलाकार बनलात तर हे योग्यच आहे आणि लोकांना हसवणं इतकं सोपं नसतं आणि ती तुमच्याकडे कला आहे. या हसण्याच्या कार्यक्रमासाठी ज्यावेळी लोक तुमच्याकडे येतील त्यावेळी तुम्ही निश्चितपणाने त्यांना काही उपदेश द्यावेत, त्यांना काहीतरी मार्गदर्शन तुमच्याकडून व्हावं अशा प्रकारची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. आणि बऱ्याच अंशी समाजामध्ये असलेल्या काही मरगळीत लोक जे आहेत आपल्या समाजामध्ये की ज्यांच्यामध्ये अज्ञान असेल, अंधश्रद्धा असतील, व्यसनाधीनता असेल, फॅशन असेल, अशा अनेक विषयाला मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाचा फोडायचा प्रयत्न केला. आणि अलीकडच्या काळामध्ये स्त्री भ्रूण हत्या, त्याचबरोबर आपला भ्रष्टाचार असेल, इत्यादी अनेक विषय जे करंटली विषय आहेत समाजामध्ये त्या प्रत्येक विषयाला स्पर्श करत लोकांना हसण्याचं महत्त्व सांगत हसल्यामुळे आपण निरोगी राहतो हे निश्चितपणाने जाणवलं मला आणि मी तोच विडा उचलला. आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे एकूण 2252 प्रयोग झाले. आजचा हा 27व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये 2253वा प्रयोग होतोय माझा. मला खूप बरं वाटतंय की बेळगावच्या परिसरामध्ये आल्यानंतर मराठीला इतकं मोठं महत्त्व आहे. जरी कन्नड माझी मावशी असेल असं म्हणतो आपण, पण माय मावशी दोन्ही आम्हाला श्रेष्ठ आहेत कारण ह्या आपल्या देशाच्याच भाषा आहेत आणि त्या दोन्ही भाषांचा आपण सर्वांनी अभ्यास करून समाजामध्ये असलेल्या काही उणीवा ह्या भाषेच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणत आहात. मराठीची वाढ व्हावी, मराठीमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे माझा मराठीचं बोलू कौतुके परी अमृताती पैजाशी जिंके. आणि खऱ्या अर्थानं ह्या संपूर्ण जगामध्ये विचार केला तर खरे मराठी बोलणारी माणसं जवळजवळ 13 कोटी लोक आहेत. ह्या 13 कोटी लोकांनी मराठीचं जागरण करण्याचा प्रयत्न केला आणि तेच एक गाव हे माचीगड की मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. त्याबद्दल इथल्या संपूर्ण साहित्य संमेलनाच्या सर्व संचालक अध्यक्ष सर्वांनाच या गावाला सुद्धा माझ्याकडून धन्यवाद आहेत. आपण सीमाभागामध्ये मराठी साहित्य संमेलनासाठी येत असताना असं वाटतं की महाराष्ट्रातील अनेक वक्ते सीमाभागामध्ये मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाला येत असतात, परंतु आवर्जून माचीगडसारख्या साहित्य संमेलनामध्ये यादव साहेबांचं या ठिकाणी हास्य कलाकृतीची जी आहे ही पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी या भागातील अनेक विद्यार्थी वर्ग, जाणते वर्ग या ठिकाणी येत असतात आणि खरोखर तुम्ही या भागात एक वेगळ्या पद्धतीची प्रेरणा दिली आहात. आणि आजच्या काळात देखील आज दिवसागणिक हे साहित्य संमेलन किंवा मराठी भाषेची या सीमाभागात मरगळ होत असली तरी आपण हे जिवंत ठेवण्यासाठी जे कार्य करत आहात याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सर, खूप बरं वाटते मला की मराठीसाठी जी लोक आतून प्रयत्न करतात हृदयातून आणि ती समाजामध्ये भाषेला इतकं महत्त्व आहे की जो आपली भाषा म्हणजे जी मायभाषा आहे ती भाषा ज्या जपली जाते आणि त्या भाषेतून ज्यावेळी आपलं संपूर्ण जीवन चालणार आहे त्यामुळं निश्चितपणाने त्या भाषेच्या जीवावरती आपण समाजामध्ये वावरू शकतो. आज प्रत्येक जगाकडं जर पाहिलं गेलं, जगामध्ये प्रत्येक देशाकडं पाहिलं गेलं तर ती आपली भाषा सोडून दुसऱ्या देशाची भाषा घ्यायला तयार नाही आहेत. पण माझ्या देशामध्ये अनेक भाषांचं जाळं विणलं गेलं आणि त्यामुळं प्रांतवारचना, भाषारचना अशा दोन्हीच्या माध्यमातून आपला समाज एकवटला जात नाही आहे. तर मला सर असं सांगायचं आहे
की संपूर्ण भारताची एकच भाषा असती तर खऱ्या अर्थानं भारत हा देश महासत्ता याच्याही अगोदर झालेला आम्हाला पाहायला मिळाला असता, कारण त्या भाषेच्या माध्यमातून आणि तुम्ही लोक सगळीजण या भाषेसाठी इतका मोठा प्रयत्न करत आहात की भाषेवरती प्रभुत्व ठेवून भाषा जगली पाहिजे आणि मराठीचं कौतुक तुमच्याकडून बेळगावसारख्या ठिकाणी होते हे मला खऱ्या अर्थानं मनाला भावतंय आणि तुम्हा लोकांना परत एकदा माझ्याकडून अशा प्रकारची मराठीची जपणूक व्हावी ही आपणा सर्वांना माझ्याकडूनची अपेक्षा आहे माझी की मराठी आपण सर्वांनी जपूया। खूप ते मला की मराठीची आमच्या महाराष्ट्रामध्ये मी ज्यावेळी बघतो की मला असं म्हणायचं नाही की माझाच महाराष्ट्र आहे पण संपूर्ण देश माझा आहे, पण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मराठीबद्दलचं प्रेम असणारी लोक पाहतोय तर ती कुठंतरी मला असं वाटतंय की मला बेळगावमध्ये येऊन मराठीबद्दलचं कौतुक असणारी आणि मराठी भाषेवर प्रेम असणारी अभिमान असणारी लोक ही खऱ्या अर्थाने बेळगावच्या परिसरामध्ये बघायला मिळतात आणि म्हणून मी धन्यवाद यासाठी देतोय तुम्हा लोकांना की खऱ्या अर्थाने मी बऱ्याला जाईल त्यावेळी म्हणतोच काही लोक की मराठी जपावं बेळगावकरांनी, मराठीची वाढ करावी बेळगावकरांनी, मराठी साहित्याची जपणूक करावी बेळगावकरांनी हे आपण पाहायला पाहिजे, कारण ज्यावेळी आपल्याकडं माणसं बघतो मी साहित्य संमेलनाला आल्यानंतर सर की मराठी साहित्य संमेलनामध्ये ज्यावेळी मी येतोय त्यावेळी माणसं बघतो मी खऱ्या अर्थाने एवढी गर्दी असते प्रचंड। मी येल्लूरच्या माशिक आलो साहित्य संमेलनला, कारदग्याचं साहित्य संमेलन, त्याचबरोबर बिजगरणीला आलो, त्याचबरोबर आपल्या उचगावच्या साहित्य संमेलनला आलो आणि इतका मोठा प्रतिसाद मराठीच्या माध्यमातून हा लोकांना देण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होतोय इथंच खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचं बेळगाववासियांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। धन्यवाद साहेब। एक हास्य विनोदी कलाकार संभाजी यादव साहेब यांनी आपल्या खानापूरला सीमा भागातील बेळगाव भागातील मराठीची नाळ या भागातील लोक जपतायत याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला। धन्यवाद साहेब। रविवारी झालेल्या साहित्य संमेलनात हास्य कलाकार संभाजी यादव यांनी सादर केलेली काही क्षणचित्रे व प्रात्यक्षिके। सकाळी सकाळी आलेली बाई कसं वाजवते, ते उतारलेलं मुलगा असतं तिथं सकाळ सकाळ ते कसं वाजतो बघा, सकाळचा थंडीत अप्पा आणि बाई आणि देऊळ असतात त्या बाईच्या डोक्यावर आणि डोरलं त्याची घेणे आलो अप्पाकडे पुरुषांना सवलत आहे तिथे जड काम केवढं बायकाच्याकडे आणि हा डोरग आपण गल्ली देणे अगोदर कसा वाजवतोय बघा अजून गल्ली ती आहे काय आणि दुपारचं म्हणजे वर डोरग चढल्या आहे कसं वाजतं बघा अजून बर्थडे सेंटरला यायचं आता बर्थडे सेंटरला आला
असं वागवत तो मृत्यशंकर आला की तो घेऊन खाली उतरतो आणि ते डोलच्या बाई कडे देते. आता मात्र बाई सगळं रिमिक्स वाजवत आहे. ती कसं वाजवते बघ. आता चाबूक ठेवला की लगेच मुकवटा घातला. मुकवटा घातला की बाईक पुन्हा लगेच स्टेटला बदलती. जाऊ दे विचारा जाऊ दे जाईल चित्र विनो काही पेशा चेहर प्रदर्शन काही लिहिली की बाबू दादा ते महाराष्ट्राच्या कृषी धोरणाची ते संमेलन आणि बेळगावच्या एका छोट्याशा मच्छीदार शिकारी घोळण्याने कवी संमेलन पाहिले की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विसरून जातो आणि या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेमध्ये कौतुक असलेले गिरी सरांना आणि त्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना बघितले की धन्यवाद द्यावा तितक्या थोडाच वाटतो असं मला काही वेळा सांगायला आवाज शरद पवार त्या बात शरद पवार त्याची तिकडं आहे आणि तो माहित आहे पवारांची पॉवर काय पॉवर आहे. उगत बारा तारखेला त्यांचा वाढदिवस ठेवायचे एवढी ताकद आहे त्यांच्या दिदी नो. त्यानंतर दादा तुमचे एकदा ससाने ससा दिसतो कसा हे गीत म्हणत होते. दादा ससाने ससा त्यांना सांगितलं म्हणा दादा म्हणजे म्हणे हो दादा दादा दिसतो कसा कापूस बिंदू ठेवलाय दादा अरे लाल लाल डोळे लाल लाल त्रिकुट बोलते आणि धावा लागत बैठक घे तुम तुझ्या बायला तुझ्या आणि यानंतर तोच आवाज तेच गीत जर निळूबाऊंनी म्हटलं तर अरे खाऊन फुकतो नाही आणि हेच जर गाणे अमिताभ बच्चन आणि संजीव कुमार लेकर म्हटले ते हे डायलॉग न म्हणता दुसरा डायलॉग होते बंदूक बदनाम नाही करू सकता आणि कार्टूनला म्हणायला लागले ते जय
कोण मेलं ना तिथं रडतात लेखीची तो आणि बायका तरी लईत रडत खेळ्यात वेगळं रडतात आणि शिटीत वेगळं रडत. मी एका कोल्हापूरमध्ये एक जण मेलन म्हणून गेलो ते मला असं झोपवून आलं आणि एकदा असा बघायला आलं. मी एका विचारून घ्यायचं मेले कोण मी झोपवल्याने मेले केले मेले तर ते मला झोपवल्याने मेले म्हणजे असं का करते हे धुमास्त आहे म्हटलं हे आपल्या तुमचा लागेल. वासुदेव मी त्याला सांगू हवा गाड्याला सांगा तर धुमास करायला लय वाईट कधी मी बघा उद्या करत तुम्हाला हवा गाड्याला मर्यादा प्रश्न आहे ना दुधाचा प्रश्न. आमच्याकडे एक म्हातारा मेला मरणाला खूप गमत असते कोण काय सरळ सांगताय आणि त्याच्या मुलग्याला सांगत होती तुझा बाप आजारा ये बाप आजारे पाहिलं आलंच नाही पाहत ज्या दिवशी बाप वारला त्याच दिवशी आला आलं ज्या टक्क्यावर रडत बघतो तुझं काय रडण्याची स्थिती आता रडायला आला आता अरे बाबा आणि मरणादारी गेल्यावर रडत्या बायका डाव्याचा एका तरी उभा राहायचं नाही तिथं रडणं कमी आता धोळा पाडत येणाऱ्या घरातल्या आंघोळच करायला त्यामुळे ती आंघोळ करायची प्रस्ता आली काय. इतिवृत्त घटनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.